अजून पक्षाकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. येत्या 2 ते 4 दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर करतील. पार्थ पवार यांची उमेदवारी पक्षाने अद्याप सुद्धा जाहीर केली नाही. पक्ष जो निर्णय उमेदवार देईल त्याला विजयी करा असं सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी मावळच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढवलाय. काल शरद पवारांनी पार्थ पवार हे मावळमधून उमेदवार असतील असे संकेत दिले होते. मात्र शरद पवार यांनी काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधत असताना हे वक्तव्य केलंय. त्यामुळे एकीकडे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण असेल यावर मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या साठी आम्ही काळजी घेतो.